तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। पेण तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतदादा घासे, शेकापच्या नेत्या स्मिता पाटील, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अशोक मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली आज थेट सरपंच पदाच्या उमेदवार तेजस्वी म्हात्रे व 13 सदस्यांचे अर्ज दाखल केले असून या निवडणुकीत महाविकास आघाडीच बाजी मारणार असल्याचे सांगून दादर गावचा विकास हाच आमचा ध्यास आहे असे यावेळी धनाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दादर ग्रामपंचायत एक संधी करून आम्ही जनतेच्या हितासाठी लढण्याचे ठरवले आहे। येणाऱ्या काळात दादर गावाचा विकास अधिक झपाट्याने करण्याचा दृष्टिकोन या सर्व नेत्यांनी ठेवला आहे। सदर अर्ज दाखल करण्यासाठी यावेळी माजी सरपंच चंद्रकांत पाटील, दीपक पाटील, संजू सर आदींसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। विस्टा न्यूज मराठीसाठी पेण प्रतिनिधी प्रशांत पोद्दार। दादर ग्रामपंचायतीची पंचवर्षीय निवडणूक 2022 ही दिनांक 18 डिसेंबर या रोजी होणार आहे। त्याच्यासाठी आज संपूर्ण फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपल्या शेका पक्षाच्या स्मिता पिंटाशेत पाटील आणि राष्ट्रवादीचे यशवंतदादा घासे या दोघांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे। फॉर्म भरण्याचे काम चालू आहे। तसेच या ठिकाणी दादरच्या नियोजित सरपंच उमेदवार तेजस्वी म्हात्रे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या ठिकाणी जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीस सर्वांचा पाठिंबा देण्यासाठी शेका पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि इतर सर्व पक्ष यांची आघाडी झालेली आहे। तर त्या आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही सर्व उमेदवारांना ही देऊ शकतो, विश्वास देऊ शकतो की सर्व उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडून आणू आणि त्या ठिकाणी सरपंच हाच दादर गावचा हा शेका आघाडीचाच राहणार आहे अशी अपेक्षा करून माझे दोन शब्द संपवतो। बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल।